क्रिकेट खेळण्यास गेलेल्या एका मुलावर प्राणघातक हल्ला केल्याचा दोष सिद्ध झाल्याने आरोपीला 6 महिने सक्तमजुरी व 10,000 दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. जिल्हा न्यायाधीश अतिरिक्त सत्र न्यायाधीश यवतमाळ डॉक्टर गौरी कवडीकर यांनी या प्रकरणाचा निर्वाळा दिला. भावेश अशोक ब्राह्मणकर राहणार नीर जिल्हा यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे. 1 जून 2015 रोजी आरोपीने अंकुश कुकडे याला साईधाम क्रिकेट मैदानावर क्रिकेट खेळण्यास गेला असता वाद करून डोक्यावर हातावर व पायावर बॅट मारून गंभीररित्या जखमी केले होते. या प्रकरणी पीडितच्या आईने नीर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यावरून तपास होऊन त्यानंतर आरोपी विरुद्ध दोषारोप पत्र पाठविण्यात आले. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने 8 साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी स्वतः पीडित पंच व इतर तपास अधिकारी या साक्षीदारांची साक्ष ग्राह्य मानून यातील आरोपी भावेश अशोक ब्राह्मणकर याला भांदवीचे कलम 307 अंतर्गत 6 महिन्याची सक्तमजुरी व 10,000 रुपये दंड, त्या दंडापैकी 7,000 पीडितला देण्याबाबत आदेश पारित करण्यात आले. सदर प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील ऍडव्होकेट मंगेश एस गंगलवार यांनी बाजू मांडली.